या बातमीचे प्रस्तुत करतायत वरुड शहरातील सुप्रसिद्ध खत्री बॅग हाऊस व गिफ्ट अँड खिलोना, वरुड शहरातील एकमेव गृह उपयोगी वस्तूंचे ठोक व चिल्लर विक्रेता। आमचा पत्ता सतीमाता मंदिर जवळ मेन रोड वरुड। वरुड तालुक्यातील 35 गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 101.60 कोटी रुपयांच्या योजनेस प्रशासकीय मान्यता। आमदार देवेंद्र बेर यांच्या प्रयत्नाने मोर्शी विधानसभा क्षेत्रासाठी जिल्ह्यात सर्वाधिक निधी। वरुड तालुक्यातील 35 गावांच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार देवेंद्र बेर यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून बैठका घेऊन वरुड तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रेटून धरल्यामुळे वरुड तालुक्यातील 35 गावातील पाणी पुरवठा योजनेसाठी पंढरी प्रकल्पातून शून्य विजेवर चालणारी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी 101.60 कोटी रुपयांचा आमदार देवेंद्र बेर यांनी निधी मंजूर करून आणलाय। त्यांच्या 2 वर्षापासून सततच्या पाठपुराव्याला अखेर ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले असून त्यामुळे वरुड तालुक्यातील 35 गावातील नागरिक पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यास आमदार देवेंद्र बेर यांना यश प्राप्त झाले आहे। आमदार देवेंद्र बेर यांनी 24 मे 2021 रोजी माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पंढरी मध्यम प्रकल्पातून वरुड तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी पिण्याचे पाणी आरक्षित करून देण्याची मागणी केल्यामुळे वरुड तालुक्यातील 35 गावांसाठी कायमस्वरूपी पाणी समस्या आता निकाली निघाली आहे। वरुड ऑरेंज सिटी स्मार्ट सिटी बनवण्याच्या अनुषंगाने आमदार देवेंद्र बेर यांनी केला वरुड शहराचा दौरा। प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे मुख्याधिकाऱ्यांना दिले आदेश। वरुड ऑरेंज सिटी स्मार्ट सिटी बनवण्याच्या अनुषंगाने आमदार देवेंद्र बेर यांनी वरुड शहराचा दौरा केला। या दरम्यान नगर परिषदचे मुख्याधिकारी व इतर आमदार देवेंद्र बेर मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते। यावेळी शहरातील आमदार देवेंद्र बेर यांनी विविध ठिकाणचा आढावा घेतला। नंतर शहरातील प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करा असे आदेश आमदार देवेंद्र बेर यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 93 33 34 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि रोज अपडेट रहा।